तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राच्या दौऱ्यात आलेत, त्यांचं मी स्वागत करतो। आणि ज्या पद्धतीनं केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात त्यांनी जी आघाडी उघडली त्या ती स्वागतार्ह आहे। पण एक गोष्ट याच्यामध्ये निश्चितपणे की ही आघाडी जी आहे ती काँग्रेसच्या शिवाय होऊ शकत नाही। आणि देशातल्या या देश संविधानिक व्यवस्था आणि देश विकून देत चालवणाऱ्या व्यवस्थेला या देशातून संपवायचं असेल तर काँग्रेसच आणि काँग्रेससोबत असलेली आघाडीच ही पर्याय बनू शकतं। मी त्यांनी जो प्रामाणिकपणे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा प्रत्येक गोष्टीला त्यांनी त्याचा विरोध करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे त्यांच्या या निर्णयाला मी त्यांचं स्वागत करतो, महाराष्ट्रातही त्यांचं स्वागत करतो। आज मला स्वतः त्यांचा निरोप आला होता पण मी आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यात असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही। पण निश्चितपणे त्यांच्या या सगळ्या प्रयत्नाला आमच्या शुभेच्छा आहेत।